माझ्या इथल्या असणाऱ्या सर्व गरीब मराठा कार्यकर्त्याला लोकांना अशी विनंती आहे की अनेक वेळा गरीब मराठ्यातून नेतृत्व उभं राहावं असा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, परंतु तो यशस्वी होऊ दिला नाही. जरांगे पाटलाच्या निमित्ताने तो यशस्वी होतोय अशी असणारी परिस्थिती आहे. झाली आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार नाही. तेव्हा जरांगे पाटलांच्या पाठीमागे गरीब मराठ्याने पूर्णपणे ताकदीने उभं राहिलं पाहिजे. मुंबईमध्ये जे आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे. आम्ही असणारा ओबीसी च्या वतीने जी भूमिका घेतलेली आहे की ओबीसींचं ताट वेगळं आणि हा जो गरीब मराठा नवीन प्रवर्ग निर्माण करण्याच्या पाठीमागे जे लागलेला आहोत त्याला असणारं वेगळं आरक्षण असावं ही जी भूमिका आहे, या भूमिकेला मला वाटतं सामान्य माणसाने पाठिंबा त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि तो देतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी. पाटील यांनी असणारं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांना झुलवण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये अमुक ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अमुक असं जे नाचवणं चाललेलं आहे हे जरांगे पाटील यांनी असताना लक्षात घेतलं पाहिजे. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारचा हात दगडाखाली आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपला हात सहजरित्याने निघावा आणि सत्तेमधला जो गरीब श्रीमंत मराठा आहे त्याला जे वाटते की गरीब मराठ्याला आरक्षण मिळू नये तो इलेक्शनचीच वाट बघतोय आणि नोटिफिकेशनचीच वाट बघतोय की निवडणुका एकदा लागल्या की आपल्याला काही निर्णय घेता येत नाही, त्याच्यामुळे इलेक्शन होऊ द्या अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा जरांगे पाटील यांना असणारा माझा सल्ला आहे की त्यांनी येत्या लोकसभेमध्ये राजकीय भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. नुसतंच कोणाला तरी पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेता कामा नये. गरीब मराठ्याचा नवीन वर्ग हा जो उभा करायचा आहे हा रस्त्यावरनं जागृती होते, लोकांच्या समोर आपला मुद्दा येतो, पण कायदेशीररित्याने तो असणारा करायचा असेल तर जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी भूमिका घेतली नाही तर गरीब मराठ्याचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेले 35 वर्ष त्या ठिकाणी चाललेला आहे, परंतु इथल्या श्रीमंत मराठ्याने कधीही त्याला स्वरूप आणि आकार येऊ दिलेलं नाही. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरूपही आलं, एक आकारही आला आणि एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आली की ज्याला समाजामध्ये सहानुभूती आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा गरीब मराठ्याचं वेगळं ताट, आरक्षणाचं वेगळं ताट हे निर्माण करायचं असेल तर जरांगे पाटलांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेच्या संदर्भातलं त्यांनी भूमिका घेतली पाहिजे, जेणेकरून या गरीब मराठ्याचा आवाज जो आज जरांगे पाटील रस्त्यावरती उभा करतात आहेत तो उद्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा गेला पाहिजे, तिथेही प्रतिनिधी गेला पाहिजे.